आरोग्यवर्धिनी केंद्र रोपळे तालुका माढा या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळेस माढा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मेंढापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉक्टर भंडारी मॅडम डॉक्टर नाईकवडी सर यांच्याकडून गर्भवती महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बाळाचे हृदयाचे ठोके तपासण्यात आले, रक्तलघवीच्या तपासण्या करून त्यांना रक्तवाढीसाठी मोफत औषधं आणि गोळ्या देण्यात आली आहेत. तसेच आहारविषयी मार्गदर्शनही करण्यात आलं. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे आरोग्य सहाय्यक जगताप कुंभार सर त्याचबरोबर तांबोळी सर आरोग्य सेविका उबाळे मॅडम माने मॅडम आशा वर्कर आणि इतर स्टाफ उपस्थित होता. आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी माननीय श्री भंडारी मॅडम त्याचबरोबर डॉक्टर नाईकवडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रत्येक 9 तारखेला प्रधानमंत्री मातृ सुरक्षा वंदना कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो. यामध्ये सर्व खेड्यापाड्यातील महिलांना म्हणजे आमच्या कार्यक्षेत्रातील महिलांना जितक्या जास्तीत जास्त आम्हाला आरोग्य सुविधा देता येतील त्या आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच या ठिकाणी आम्ही देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. या ठिकाणी प्रत्येक गरोदर मातांना त्यांच्या पहिल्या महिन्यापासून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा त्यामध्ये मोफत रक्त तपासणी असतील, त्यानंतर सर्व काही डोसेस असतील, त्याचबरोबर त्यांना त्यांचं आहार पोषण इत्यादी बरोबरच त्यांना या ठिकाणी मोफत अशा डिलिव्हरी त्याचबरोबर डिलिव्हरी पश्चातच्या सर्व सुविधा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं त्यांना जितक्या चांगल्या प्रमाणात देता येतील तितक्या आम्ही दिलेल्या असतात. मी डॉक्टर विकास अरुण नाईकवडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपे येथे कार्यरत असून दर महिन्याच्या 9 तारखेला आपण पंतप्रधान मातृ वंदन योजनेच्या अंतर्गत गरोदर मातांचे रक्त लघवी तपासणी करून त्यांच्या मासिक दर महिन्याला त्यांची तपासणी केली जाते. त्याच्या अनुषंगाने आज आपण तो कॅम्प आयोजित केला आहे. मी डॉक्टर राखी भंडारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे. तर या PHC मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजची पण तपासणी केली जाते. हायपर टेन्शन, डायबिटीस, त्यानंतर कॅन्सर, ओरल कॅन्सर, त्यानंतर थायरॉइड आणि सर्वायकल कॅन्सर याची तपासणी होते. आणि आपल्या इथं हायपर टेन्शनच्या आणि डायबिटीसचे औषधं उपाययोजना पण दिली जाते लोकांना. तर दर आठवड्याला किंवा आठवड्याला आम्ही त्याचं क्लिनिक ठेवतो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देतो आणि त्यांचं समुपदेशनही करतो. त्यांना त्याबद्दल माहिती देखील सांगतो. व्यायाम आयुर्वेदाचे देखील याच्यामध्ये माहिती देतो आम्ही त्यांना. न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.